मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अप्रतिम रेसिपी मध्ये। आज आपण अशी चटपटीत स्नॅक्स रेसिपी घेऊन आलेलो आहोत। अगदी घरात अवेलेबल असणाऱ्या वस्तूंमध्ये ती बनू शकते। ती म्हणजे पोटॅटो रिंग्स, म्हणजेच बटाटा रिंग्स। त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया। बारीक कापलेलं लसूण, थोडस कॉर्नफ्लॉवर, कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही मैदा सुद्धा वापरू शकता बाइंडिंग साठी। मीठ, थोडासा चाट मसाला, उकडलेला बटाटा, तो मी स्मॅश करून घेतलेला आहे, आणि बारीक रवा, हा पण मी मिक्सर मधून काढलेला आहे। थोडस बटर, बटर जर नसेल तर तुम्ही साजूक तूप पण वापरू शकता, आणि इथे रेड चिली फ्लेक्स आणि रिंग्स तळण्यासाठी तेल। चला तर मग आपण कृतीकडे वळूया। सर्वात पहिल्यांदा बटर आपण कढईमध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे। बटर मी कढईमध्ये टाकलेलं आहे। बटर व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे। आता मी त्यात टाकणार आहे लसूण बारीक चिरलेला। त्यामध्येच टाकणार आहोत आपण चिनी फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर, सॉरी मी मगाशी साहित्यामध्ये कोथिंबीर सांगायचं विसरून गेली होती, नंतर मीठ, त्यामध्येच आपण थोडस पाणी टाकणार आहोत। आता हे पाणी व्यवस्थित उकळून द्यायचं आहे। पाणी उकळलेलं आहे। आता आपण त्यात टाकणार आहोत आपला बारीक केलेला रवा। त्यानंतर त्यात जाणार आहे आपला बटाटा। हे मिश्रण थोड्या वेळ परतू द्यायचं आहे स्लो गॅस वरती। आता हे मिश्रण चांगलं परतलं आहे एक 5 मिनिट। आता हे आपण काढून घेऊया। मिश्रण थंड झालं आहे। आता आपण यात बाइंडिंग साठी थोडासा कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत। जर कॉर्नफ्लॉवर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही मैदा देखील घालू शकता। गोळा मळून रेडी आहे। आता आपण त्याच्या रिंग्स करून घेणार आहोत। रिंग्स पाडण्यासाठी माझ्याकडे ही छोटीशी बरणी आहे आणि हे छोटस झाकण। सर्वप्रथम आपण गोळा लाटून घेऊया। तळण्यासाठी आपण कढईत तेल तापायला ठेवलं आहे। रिंग्स आपल्या रेडी आहेत। आता आपण त्या तेलामध्ये तळण्यासाठी टाकणार आहोत। रिंग्स आपल्या कळून रेडी आहे। इथे आपल्या रिंग्स बनवून रेडी आहे। तर आपण आता त्यावर थोडासा चाट मसाला टाकणार आहोत, थोडीशी मिरची पावडर,
रिंग्स आपले रेडी आहे, तर आपण त्या सॉसवर केचप सोबत खाऊ शकतो। या कुठल्याही फ्रेंच फ्राईज पेक्षा कमी लागत नाही, अतिशय छान टेस्ट लागते यांची। तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता किती क्रिस्पी झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका।